राम राम मंडळी, कसे आहात सगळे? सो आज आम्ही 31ला बाहेर चाललो आहोत, तर दुबईमधलं नवीन प्लेस आहे. सोहेल, जुनेद, मी, ईश्वरी, दीपित, आता आम्ही निघतो आहे. आता ॲक्च्युली आमचा खूप मोठा ग्रुप येणार आहे, पण प्रत्येकजण असं एक एक पॅचनंतर येणार आहे, कारण सगळेजणं अबुधाबीवरून येत आहेत, काही लोक दुबईवरून येत आहेत, काही लोक शारजावरून येत आहेत, काही लोक कामावर आहेत. तर जे जे लोक कामावरती आहेत ते लोक त्यांचं काम वगैरे संपवून येणार आहेत. आणि इकडे असंही दुबई गव्हर्नमेंटने ऑलरेडी अलर्ट मेन्शन केलं होतं की संध्याकाळी 6 वाजल्यानंतर ते रात्री 3 वाजेपर्यंत ट्रॅफिक खूप असणार आहे. त्याच्या आधीच तुम्ही ट्रॅव्हल वगैरे करा. तर आम्ही लवकर जातो आहे, आमचं सगळं रेडी झालं आहे. आणि आमचा एक फ्रेंड आहे तो थोडा उशिरा उठला आहे, त्याच्यामुळे तर आम्ही लवकर जातो आहे, कारण आम्ही रेडी आहोत तर आम्ही जागा जाऊन पकडू तिकडे. कारण की आम्ही ज्या प्लेसला चाललो आहोत त्या प्लेसचं नाव आहे लवलेक. आणि 31 आहे तर तुम्हालाही माहिती आहे की सगळीकडे गर्दी असणार, कुठेही जावं. तर इकडचा तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघू शकता, आजूबाजूचा एरिया वगैरे खूप मस्त आहे, क्लायमेट खूप छान आहे. आणि आता थंडीचा महिना आहे त्याच्यामुळे सनसेट वगैरे लवकर होतो आहे. जेवढ्या लवकर तिथे पोचाल तेवढ्या लवकर तुम्हाला चांगली जागा तुमच्या आवडीनुसार घेता येईल. आणि आम्ही इथे बघतो तर काय, इकडे ऑलरेडी बरीचशी लोकं असे आहेत जे सकाळ दुपारपासूनच मला वाटतं येऊन लवकर जागा वगैरे पकडून बघा. इकडे यांचं टेंट वगैरे बांधायचं काम चालू आहे. आणि खूप मस्त प्लेस आहे हे, आणि प्लेझंट आहे क्लायमेट. आणि इकडे आल्यानंतर एक जास्तच थंडी वाजायला लागली, कारण आजूबाजूला पाणी वगैरे आहे त्याच्यामुळे. आणि इथे तर ऑलरेडी सगळ्यांनी सेटअप चालू केलं आहे, फोटो सेशन सगळ्यांचं चालू झालं आहे. तर लवलेक हा प्लेस एवढा कन्व्हिनियंट आहे ना दुबईसाठी, किंवा दुबई शारजा अजमानसाठी, हा विदिन 1 आवरमध्ये तुम्ही पोचाल. अबुधाबीसाठी तुम्हाला थोडंसं लांब पडेल, पण हे वर्थ आहे, कारण इकडे काही एंट्री फी वगैरे नाही आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला रस्त्याच्या या साईडला पण गाड्या सगळ्यांनी आपापल्या पार्क करून जागा सगळ्यांनी बुक केल्या आहेत. आणि इकडे सगळ्यांचे टेंट आहेत. हा जो एरिया आहे तिथे बघा, मुली फोटो वगैरे काढतायत. हे मागे सगळे फ्लेमिंगो लेक आहे, जिथे सगळे तुम्हाला फ्लेमिंगोज दिसणार. आणि इकडे आम्हाला ना व्हाईट कलरचे तर दिसतातच, पण ब्लॅकवाले खूप रेअर असतात, तर तेही आम्ही कॅप्चर केले. आणि इकडे तर सगळ्यांनी जागा पकडल्या. तर आम्ही आता गोलगोल नुसतं फिरणार आहे. फ्लेमिंगो झाल्यानंतर लवलेक चालू होईल, कारण की आमचे जे फ्रेंड्स होते ते लोक लास्ट इयर पण आलेले, तर त्या लोकांनी आम्हाला लोकेशन पाठवलेलं आहे लास्ट इयरचं. मग ते बोले ती जागा खूप चांगली आहे, तिथे आजूबाजूला पाणी वगैरे पण आहे, तर तुम्ही त्याच जागेवरती ट्राय करा की तुम्हाला ती जागा मिळेल तर बरं होईल. आता एवढी गर्दी बघून 31 आणि आम्ही दुपारचे 3:30 वाजलेत आणि आम्ही जागा शोधतो आहे, पण 3:30पर्यंतच ऑलमोस्ट इकडे सगळं फुल होत चाललेलं. मग म्हटलं आता फटाफट जाऊन जागा बघितली पाहिजे, आता आम्ही थोड्याच वेळात तिथे पोचू. तर तुम्ही पण बघा जागा कशी आहे. आता ॲक्च्युली आम्ही जिथे जी जागा बघितलेली ती जागा ऑलरेडी कोणीतरी कॅप्चर केलेली एका फॅमिलीने, मग त्याच्या बरोबर अपोजिट साईडला आम्हाला जागा मिळाली. मग तिथे आता आम्ही थांबतो आहे. आणि इकडे जे बोर्ड लिहिलेले आहेत त्या बोर्डवरती तुम्हाला सगळं काही फॉलो करायचे आहेत, रूल्स वगैरे. आता इकडून लवलेक चालू होणार आहे. लवलेकच्या इकडे बघा, आता हे आम्हाला जिथे जागा मिळेल त्याच्या अपोजिट साईडला एक नेपाळी कपल आहे, ते मस्त डान्स वगैरे करतात. आमचा डॉल्बीवाला स्पीकर आहे तो येईल थोड्या वेळाने, कारण आता जसं मी तुम्हाला सांगितलं हळूहळू सगळेजणी येत आहेत. तर मग तोपर्यंत आम्ही आता काही नेपाळी सॉन्गवरती इन्जॉय करतो आहे. आता तोपर्यंत मी तुम्हाला लवलेक दाखवून घेते, कारण आता जोपर्यंत हे लोक येतील तोपर्यंत सूर्य मावळायचा टाईम होईल. तर आपण आता लवलेक बघून घेऊया कसा आहे काय आहे. जसं मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलते की मला UAE ही एक गोष्ट खूप आवडते की हे लोक क्लिनिंग खूप छान ठेवतात. हे पार्क फ्री ऑफ कॉस्ट आहे, तुम्हाला इथे काही पैसे नाही भरायचे आहेत. पण तुम्ही इकडे येणार असाल तर काहीतरी घरातूनच खाण्याची सोय करून घेऊन या. तुमचं टिश्यू पेपरपासून ते पाण्याच्या बॉटल्स, इथे बरीचशी अशी लोकं आहेत जे ते चिकन, बिर्याणी किंवा जे काही असेल ते घेऊन येतात. तसं आम्ही येताना बिर्याणी घेऊन आलो आहे. आणि आरोही आणि भूषण ह्या लोकांनी चिकन मॅरिनेट केले, ते लोक आता ते येताना घेऊन येणार आहेत. बार्बेक्यू वगैरे इकडे सगळेजणं करतात, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही येताना घरातून खायला घेऊन या. इकडे खुबूस म्हणून एक रोटी आहे, ती इथे मिळते. तर ते तुम्ही त्या सगळ्या गोष्टी विकत घेऊन आला इकडे तर बेस्ट आहे तुमच्यासाठी इकडे. आणि आता तुम्ही संध्याकाळी बघू शकता इकडे. आणि हा जो एरिया आहे ना, जो आत्ता एवढा संध्याकाळी छान दिसतो आहे, तो रात्रीही इथे जेवढी लोकं येणार, आता 31 आहे म्हटल्यावर इकडे गर्दी तर होणारच आहे.
पण इकडे आमच्या सगळ्यांचा कसा प्रॉब्लेम होता, आमच्याकडे जनरेटर नव्हतं म्हणून आम्ही ह्या एरियामध्ये नव्हतो. नाही तर जनरेटर असतं आमच्याकडे तर आम्ही इथे आलो असतो. तर आता आम्ही आमची रात्रीची जी काही सोय आहे लाईट वगैरे ते सगळं आम्ही आमच्या गाडीच्या बॅटरीमधून यूज करणार आहे लाईटचे अरेंजमेंट. म्हणून आम्ही अशा ठिकाणी बघत होतो गाडी आणि टेंट वगैरे सगळं बाजूलाच अरेंज करता येतील. इथे पाणी बघा किती स्वच्छ आहे, इथे हायजीन खूप ठेवतात हे लोक. जे पण टीम आहे त्यांची इकडे आणि किती ब्युटिफुल सनसेट. आणि आता आपण वरती जाऊया. वरती पण इथे बघा तुम्ही खूप छान आहे सगळं. इकडे जेवढा पण एरिया आहे त्या सगळ्या एरियामध्ये या लोकांनी असे हार्ट शेपचे वुडनच्या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. आणि तिथे तुम्ही पिक्स वगैरे काढू शकता, फोटोज वगैरे सनसेटसाठी. फॅमिलीसाठी बेस्ट प्लेस आहे हे. फक्त एवढंच आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी कॅरी करायच्या आहेत, कारण बाहेर सगळ्या गोष्टी इकडे महाग मिळतात. ॲक्च्युली इकडे शॉप पण एखाद दुसरंच आहे, आम्ही तर एकच बघितलं. बाकी तर इकडे असे काही बाहेरचे शॉप वगैरे पण नाही आहेत. आणि जे पण आहेत ते इकडे काहीतरी 20-25 किलोमीटर लांब आहे. आणि आज 31st आहे तर म्हटलं ये जा करण्यात आणि ट्रॅफिकमध्येच अडकण्यात जाईल. इकडे मासे बघा सगळे कलरफुल आहेत. आणि ह्यांना तर असं वाटतं आता आम्ही खायला देतो आहे, पण ॲक्च्युली तिकडे त्यांनी तसं मेन्शन केलं आहे की तुम्ही माशांना वगैरे काही खायला देऊ नका म्हणून. पण आता ते जे काही टीम असते इकडची स्टाफची ती येऊन त्यांना खायला वगैरे देतात. आता इकडे कोणी माणसं आली की ते लोकं जवळच येतात. आता इकडे आता आमचा दुसरा ग्रुप आलेला आहे, जुनेद आणि सोहेल, दीपित, मुज्जा हे लोक आता टेंट वगैरे बांधतायत. आरोहीवाली आणि मुज्जा आलेत. त्यांच्याकडे जेवढं सामान आहे ते सगळं आता आम्ही काढतो आहे. आता हे तिसरी पण गाडी आली, मग आता हे लोक गाडीमधून बॅटरी घेऊन लाईट लावतायत. आम्ही इकडे सगळे रात्रभर थांबणार आहोत, त्यामुळे ह्या सगळ्या अरेंजमेंट करणं फार गरजेचे आहेत. या सगळ्या वस्तू तुम्ही विकत घेऊन अशी सगळी अरेंजमेंट करा, म्हणजे रात्रीचं तुम्हाला जे काही नाईट आऊट करायची आहे अशा ठिकाणी ती तुम्हाला एन्जॉय करता येतील. आता या सगळ्यांची अरेंजमेंट चालू आहे. लाईट वगैरे कसं आहे जो तुम्ही गेल्या वेळी व्हिडिओमध्ये बघितलं आहे, अक्षयभाऊ आहेत कवठ्या महाकाळचे, सांगलीच्या इकडचे. आणि आता स्पेशली मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, तुम्ही जर फॅमिलीसोबत जात असाल जिथे मुली आहेत लहान मुलं आहेत तर तुम्हाला इकडे वॉशरूमची सोयही आहे. पार्किंग 1, 2, 3 सगळीकडे आहे इकडे सोय. पण रात्रीचं कसं होतं, बरेचसे लोक तुम्हाला सांगणार पार्किंग 3 इकडे जावा. जिथे मी तुम्हाला लव लेकच्या एंट्रन्सला घेऊन गेली तो पार्किंग 3 आहे. तर तिथेच सगळेजणं सांगतात की वॉशरूम आहे, कारण ते थोडं मोठं वॉशरूम आहे. पार्किंग 1 आणि 2 इथे पण आहे, पण ते असं साईडची जी झाडं आहेत ना तिथून एंट्री करायची तुम्हाला, मग त्या साईडला तुम्हाला चालत जायचं आहे. तर आम्हाला तर पार्किंग 3 इकडे सगळ्यांनी सांगितलेलं, त्याच्यामुळे आम्ही त्या साईडला जात होतो. जसे गाडीतून उतरलो ना तशी एवढी थंडी वाजायला लागली आणि आजूबाजूला पूर्ण अंधार. आणि बघा भूताच्या गप्पा चालू केल्या मुद्दाम एकमेकांना घाबरवण्यासाठी. पण मज्जा आली खूप. आणि खूप अंधार आहे इकडे, खूप अंधार आहे. टॉर्च शिवाय तर तुम्ही इथे येऊच नका. आणि बघा हा एंट्रन्स आहे तो जो मी तुम्हाला इव्हनिंगला दाखवलेला, आता रात्रीचा बघा कसा दिसतो आहे. आणि इकडे खूप गर्दी असते. तुम्ही वीकेंडच्या टायमिंगला कधी याल ना तर तुम्हाला गर्दी मिळणारच, त्यामुळे त्याचं टेन्शन नका घेऊ की सेफ आहे का. तर इकडे सिक्युरिटी गार्ड आहेत आतमध्ये, प्रत्येक पार्किंगच्या इकडे लोक आहेत. तर हे 31st होतं म्हणून एक्स्ट्रीम गर्दी होती, अदरवाईज इकडे नॉर्मल अशीही गर्दी आहे. मग काय नाही, मस्त आहे इकडे एकदम. तुम्ही क्लीन वगैरे आहे, लेडीजला मेन स्पेसिफिक या सगळ्या गोष्टी असतात. तोपर्यंत आम्ही रिटर्न असतो तर बघतो तर काय ह्या लोकांनी बार्बिक्यूची तयारी करायला चालू केलेली. पूर्ण चिकनचं मॅरिनेशन जसं मी सांगितलं तुम्हाला आरोहीने केलेलं, ग्रीनवालं आणि रेडवालं, आणि एक नंबर खतरनाक. आणि तोपर्यंत अमय पण आलेला त्याच्या फॅमिलीला घेऊन. आणि इकडे या लोकांनी बाकीची तयारी चालू केलेली. मुज्जा आपलं फॅनने हवा घालतो आहे, तयारी जोरदार चालू आहे. आम्ही पण आता लगेच म्हटलं टेस्ट करून बघावं कसं झालं आहे. आणि खरंच आरोहीने मस्त बनवलेलं मॅरिनेशन एक नंबर झालं. आणि ह्या सगळ्यांनी मस्त हवा घालून त्याला मस्त जाळ दिला आणि मस्त शिजवलं पण. अशा थंडीमध्ये अशी एक छान पिकनिक झालीच पाहिजे. तर भूषण काय बोलतोय ते ऐका सगळे, सगळ्यांना इन्व्हिटेशन देतोय तो. या बीबी कम टू दुबई, तू ईट टिक्का. क्या बोलती पब्लिक, टिक्का खाने के लिए आ जाओ. मेड बाय भूषण अँड आरोही, बोलली आरोही मी. अक्षय काय नाही, अक्षय नुसतं हात लावायला आलाय आणि टेबल फ्लॉवर दाखवतोय. फ्लॉवर फॉर यू, बोथ ऑफ अस. फ्लॉवर कोणतं, कॅप्सिकमचं उरलेलं, उरलेल्या बिया. अँड दिस इज आवर माऊ. माऊ
but we are missing some two people, Sajid bhai and bhabhi. Yes, we miss you bhabhi, miss you. हिरवा फ्लेवर इकडे बनतोय आणि इकडे लाल फ्लेवर बनतोय. अमे हा कोणता हिरवा फ्लेवर आहे ना? ग्रीन चिली. ग्रीन चिली. अमे पुण्यावरून आहे. कोण कोण पुण्याचे सांगा. पुणे मुझे तुझं काय चाललंय हो कोकणकर, तुमचं काय चाललंय? अमूल बटर लावतो. अमूल बटर लावतोय. आणि हे आमच्यावर वरून वॉच ठेवतायत की कोणी दारूच्या बाटल्या खोलत नाही ना. नाही खोलल्यात बाटल्या आम्ही. आता व्यवस्थित शिजलंय की नाही, सगळं व्यवस्थित होतंय की नाही, ह्याचा फायनल टचअप त्याच्यासाठी आमचे शेफ आलेले की बघतायत व्यवस्थित करतायत की नाही, जाळत बिळत तर नाही ना. आणि मस्त मजा आली. ॲक्च्युली अशी पिकनिक पाहिजेच जी तुम्हाला ना अशा थंडीमध्ये मजा करायला आणि फ्रेंड सर्कल, आणि कारण हे सगळेजणं बिझी असतात आपापल्या लाईफमध्ये, पण अशी एक आउटिंग असेल तर मजा होते. आणि आमची फर्स्ट आउटिंग होती अशी जे आम्ही टेंटमध्ये नाईट आउट वगैरे केलेलं. ईश्वरीने खूप एन्जॉय केला. आधी बोलत होती नको मम्मा नको, माझे कपडे खराब होतील, आणि आता बघा फुल एकदम सेट. आणि इकडे ना एक असा आतमध्ये जो मी तुम्हाला रस्ता दाखवलेला लवलेकच्या इकडे, ती साईडची जी व्हाईट पट्टी आहे ना, तिथे तुम्ही असं पेन किंवा पेन्सिलने काही नेऊ शकता. ते मी असंच कॅप्चर केलं आतमध्ये गेलेली तेव्हा, मी म्हटलं दाखवावं तुम्हाला. आणि फायनली 12 वाजले. सगळ्यांना इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही असे मस्त फटाके वगैरे उडवले. सो सगळ्यांनी असं एन्जॉय केला. दीप पण आली, ती फटाके आणि केक घेऊन आलेली. तिला थोडं लेट झालं यायला. आणि इकडे बघा तुम्ही सगळे, आम्ही कसे सगळे मजा करतोय. मी पण ट्राय केला. ॲक्च्युली मला भीती वाटत होती हे करायला. मी म्हटलं की मी करू की नको ट्राय, पण ईश्वर बोलली मम्मा कर. आणि ईश्वरी फटाक्यांना खूप घाबरते, पण फोटोसाठी आणि फॅमिली कॅप्चरसाठी लगेच आली ईशू. पण हे वरती हवेत जातो तो ठीक आहे, पण तिला फटाक्यांची खूप भीती वाटते, आवाजाची सवय नाही तिला. मग दीप सगळ्यांसाठी केक घेऊन आलेली. दीप पण तिच्या मुलाला घेऊन आलेली. मग सगळ्या मुलांकडून आम्ही केक कापून घेतला हॅपी न्यू इयरचा. मुलं पण खुश झाली की मस्त सेलिब्रेशन झालं. दीपने लेट एंट्री मारली, पण केक आणि फटाके घेऊन आली तर अजून सगळ्यात म्हणजे बोलतात ना सोने पे सुहागा, मजा आली. आणि परागदादा गाणी खूप छान गातात म्हणून त्यांनी पूर्ण सेटअप घेऊन आलेले. तर अशी आम्ही रात्री मजा केली आणि खाल्लं पिल्लं, पोरांनी एन्जॉय केलं. मग आता नेक्स्ट डे मॉर्निंग आम्ही उठलो तेव्हा व्ह्यू कसा होता तुम्ही बघा. आरामात सगळे उठलो. बाकीचे जेवढे सगळे फ्रेंड्स होते ते लोक कामाला जाणार होते, त्यांचं एक स्केड्यूल होतं ठरलेलं आणि त्याच्यामुळे ते लोक लवकर निघाले. मी जुनेद सोहेल आम्ही सगळे थांबलेलो. आणि इथे बघा सगळं इकडे ना, एक गोष्ट मला आवडली सगळ्यांची. बघा आम्ही पण तिकडे आमचं जे काही होतं ते सगळं गार्बेज वगैरे एका साईडला ठेवलं. आणि निघताना बघा आम्हाला एक सरप्राईजली दोन, एक नाही दोन असे हे हिरण आम्हाला दिसले. काय माहिती, मी आधी एका व्हिडिओमध्ये पण बघितले होते एकाच्या, त्यांना बोलत होते की नाही नाही असं थोडी येणार एवढ्या पब्लिक प्लेसमध्ये वगैरे, पण नाही इथे जवळपास होते, दोन होते. ते आम्ही कॅप्चर करून घेतले लगेच मोमेंट. आणि मग काय थोडंसं मी म्हटलं आता निघताना सनरूफमध्ये म्हटलं आता फ्रेश एअर घ्यावी म्हणून मी आली, इशू आली. आम्ही दोघींनी पण एन्जॉय केला. सो कसा वाटला व्लॉग तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्ही कशी मजा केली, काय पार्टी केली, फॅमिलीबरोबर कसा टाईम स्पेंड केला तो नक्की मला कमेंट करून सांगा. मग ग्रुपबरोबर आम्ही काही फोटो काढले, काही मोमेंट कॅप्चर केले. मुलांनी पण खूप एन्जॉय केला, आम्ही पण खूप एन्जॉय केला. कसा वाटला व्लॉग मला नक्की सांगा. आणि तुम्ही काय काय मजा केली ती पण कमेंटमध्ये सांगा. तुमचे पण फॅमिली पिक्चर्स शेअर करा खरंच.